अनेक पक्ष अनेक विचारांचे एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा लोकशाहीमधला एक प्रक्रिया आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलं त्यावेळेस राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल, आम्ही सगळेजण किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. आमच्या विचारधारा जरी भिन्न असल्या तरी आम्हाला एकत्र जोडणारा जो दुवा आहे तो आमचा किमान समान कार्यक्रम जो आहे, मिनिमम कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही एकत्र बसलेलो आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने याची चिंता करण्याचं कारण नाही, कारण त्यांना अजून पटतच नाहीये की आपण सत्तेपासून बाहेर गेलेलो आहे. मागच्या 5 वर्षात आपण पाहिलं की त्यांनी जी मस्ती सत्तेची दाखवली होती आणि ती मस्ती अजून त्यांची, त्यांना असं अजूनही अपेक्षा आहे की आम्ही काहीतरी तोडफोड करू, कर्नाटक सारखा पॅटर्न करू किंवा काहीतरी करू, गोव्यासारखं करू आणि सरकार आणू. परंतु महाराष्ट्र म्हणजे काय कर्नाटक नाही किंवा गोवाही नाही, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे असा जर प्रयत्न त्यांच्या डोक्यात असेल तर 2024 निवडणुकीमध्ये त्यांचे 100 ते 100% आमदार त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही असं मला म्हणायचं आहे. राज्यामध्ये CAA NRCच्या माध्यमातून कशा पद्धतीने राज्यघटनेची पायमल्ली करण्याचं काम, कशा पद्धतीने राज्यघटनेचा गळा घोटण्याचं काम विद्यमान भारतीय जनता पार्टीचं आणि मोदींचं सरकार करते आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने देशातले मुख्य प्रश्नांना बगल देऊन ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम हे सरकार करत आहे. देशामध्ये आज बेरोजगारी हीच प्रमुख समस्या आहे असं आमचं ठाम मत आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते राहुलजी गांधींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक देशामध्ये आंदोलन सुरू केलं आहे की या देशाला NRCची नव्हे NRUची गरज आहे. NRU म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ अनएम्प्लॉईड, म्हणजे जे बेरोजगार आहे त्यांची नोंदणी भारत सरकारने केली पाहिजे, त्यांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे. कारण आज भारतीय सरकारांमध्ये कुठलंही सरकार असो, दिल्लीचं असो किंवा महाराष्ट्रातलं असो, नेमकी बेरोजगारांची संख्या किती आहे हे सांगणारी कुठलीच यंत्रणा नाहीये. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिसमध्ये जर तुम्ही विचारलं की किती बेरोजगार आज सोलापूर जिल्ह्यात काम करतायत किंवा किती बेरोजगार सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत तर कुठलीही माहिती एम्प्लॉयमेंट एक्सचेंज देऊ शकत नाही. आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही सुरू केलंय का या देशाला NRCची नव्हे NRUची गरज आहे. नाही, आपण पाहतो की नरेंद्र मोदी हे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावू, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने जी राज्य घटना या देशाला मिळाली त्या राज्य घटनेला कसा त्याचा गळा घोटता येईल याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि मोदींचं सरकार करत आहे. आणि म्हणून त्यांचं हा जो डाव आहे तो उधळून लावण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावं असं माझं आवाहन आहे. आपण पाहतो की NRCच्या माध्यमातून म्हणजे एका बाजूला पाकिस्तानमधून आलेल्या अदनान सामी सारख्या गायकाला तुम्ही पद्मश्री सारखा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आपण देतो, त्याला नागरिकत्व कसं मिळालं भारताचं? कारण इथं एक प्रोसेस आहे, इथं ऑलरेडी याचे कायदे आहेत. अशा कायद्यामध्ये पाकिस्तान काय, जगातला कुठलाही माणूस भारतामध्ये येऊन नागरिकत्व घेऊ शकतो, भारतातला कुठलाही माणूस जगामध्ये जाऊन नागरिकत्व घेऊ शकतो, त्याला काही नियमावली आहे. मग अशी नियमावली असताना नव्या NRCची किंवा CAAची काय गरज आहे हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि म्हणून मूळ प्रश्नांना बगल देऊन कुठेतरी जनतेचं ध्यान भटकवण्याचं काम हे सरकार करतंय. आणि म्हणून आमची मागणी की NRU नाही, NRC नाही तर NRU पाहिजे. आपण पाहतो की कालच आर्थिक अहवाल या ठिकाणी आर्थिक पाहणी अहवाल भारत सरकारचा बाहेर आला. भारताची राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्था मजबूत आहे, मंदी आहे परंतु अर्थव्यवस्था मजबूत आहे. आता मला या शब्दाचा अर्थच कळत नाही की मंदी आहे परंतु अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणजे नेमकं काय. या देशाचे थोर अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नोटबंदी झाली त्याच दिवशी सांगितलं होतं की हा नोटबंदीचा निर्णय अतिशय चुकीचा असून याचा परिणाम 2% GDP घटल्याशिवाय राहणार नाही. 2% GDP घटणं म्हणजे लाखो युवकांनी बेरोजगार होणं असं आहे, दुसरा अर्थ त्याचा असा आहे. आणि म्हणून आपण पाहिलं की कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुद्धा विशेष काही या ठिकाणी नव्हतं, दिशाभूल करण्यावाली आकडेवारी होती. या जनतेची भारतातल्या नागरिकांची दिशाभूल करण्याची आकडेवारी कालच्या आर्थिक निकष पाहणीच्या अहवालामधून आलेली आहे. आणि आजच्या बजेटमधून देखील फार मोठी कुठली अपेक्षा आपल्याला ठेवता येणार नाही, कारण हे सरकार जे आहे ते खोटारडं सरकार आहे. खोटे आकडे देऊन त्या ठिकाणी ते सांगतात, ते आज सांगतात की 5% दरांनी भारताचा विकास दर 5% आहे. खरं डॉक्टर मनमोहन सिंगांनी स्पष्ट सांगितलंय की जर नीट कॅल्क्युलेशन केलं आणि IMF नावाची जी संस्था आहे जी पूर्ण जगामधल्या आर्थिक धोरणांवर
लक्ष ठेवून असते सगळ्या सरकारच्या, ती चलन व्यवस्थामध्ये काम करणारी संस्था IMF त्यांनी आणि त्याची प्रमुख जी आहे ती भारतीय एक महिला आहे, तिने सांगितलंय की या भारतातली 5% विकास दराची आकडेवारी खोटी आहे आणि जगातल्या सगळ्यात अडचणीतल्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची आज अर्थव्यवस्था आहे. आणि म्हणून मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंगांनी देखील वारंवार याची सुतोवाच केलेले. नरेंद्र मोदींना मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून एवढंच आव्हान करेल की साहेब जागे व्हा, खोट्या आकडेवारी देऊ नका, स्वप्नात राहू नका. या युवकांच्या भविष्यासाठी आपण आत्ता जागे जर झालो, आत्ता जर आपण काही केलं तर निश्चित पुढच्या काळामध्ये युवकाला काम मिळेल, अन्यथा या भारताच्या युवकाच्या हाताला काम मिळणं शक्य नाही.